युरोप तसेच युके मध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे जगातील एकशे दहा देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे या विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारी आरोग्याचे नियम पाळणे मास्क व्यवस्थित वापरणे आवश्यक आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले एवढेच नव्हे तर केंद्रीय आरोग्य विभागाने देखील सर्व राज्यांसाठी संसर्ग रोखण्याकरिता पुरेशी काळजी घेण्यास व उपाययोजना करण्यास सांगितले आहे सध्याच्या निर्बंधाचे स्वरूप हे प्राथमिक स्वरूपाचे असून ते आता न लावल्यास भविष्यात अधिक कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे राज्यात देखील गेल्या दोन दिवसात एक हजारपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहे क्रिसमस उत्सव लग्न समारंभ नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्या दोन हजार प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचे ठरवण्यात आले आहे दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशात खालीलप्रमाणे अतिरिक्त निर्बंध असतील संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेत बंदी असेल लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या शंभरच्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या अडीचशेच्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या पंचवीस टक्क्यापैकी जे कमी असेल ते इतर सामाजिक राजकीय धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या शंभरच्या वर नसेल आणि खुल्या जागेतही संख्या अडीचशेच्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेपेक्षा पंचवीस टक्के यापैकी जे कमी असेल ते दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमासाठी बंदिस्त जागेत जिथे आसन क्षमता निश्चित आहे अशा ठिकाणी क्षमतेपेक्षा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसन क्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी पंचवीस टक्के उपस्थिती राह असेल अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसन क्षमतेपेक्षा पंचवीस टक्केपेक्षा जास्त उपस्थिती नसेल क्रीडा स्पर्धा खेळांचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल कोणत्याही प्रकारात न बोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल असे करताना सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसचे चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल उपहारगृहे जिम स्पा चित्रपटगृहे नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेपेक्षा पन्नास टक्के उपस्थिती राहील या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच पन्नास टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यकता वाटेल तिथे निर्बंध लावता येईल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येईल अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील